कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। सर्व धर्मीय बांधकाम कारागिरांचे दैवत भगवान विश्वकर्मा जयंती नेवासा येथील भगवान विश्वकर्मा मंदिरामध्ये साध्या पद्धतीने धार्मिकमय वातावरणात साजरी करण्यात आली। रविवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी झालेल्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी भेट दिली। भगवान विश्वकर्मा मंदिराच्या उर्वरित कामासाठी भाविकांनी योगदान देण्याचे आवाहन हबप भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले। नेवासा तालुक्यातील सर्व बांधकाम कारागीर ठेकेदार संघटना व इंजिनियर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व हबप उद्धव महाराज मंडलीकर नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी डॉ रोहित वाघ व डॉ सौ काजल वाघ यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला। यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पुरोहित्य गोपाळराव बडवे यांनी केले। यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी भेट दिली असता त्यांनी भगवान विश्वकर्मा महाराजांचे दर्शन घेतले। यावेळी सद्गुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानचे सेवेकरी हबप सागर महाराज आधाने यांचे भगवान विश्वकर्मा महाराजांच्या जीवनावर प्रवचन झाले। त्यानंतर महाआरती होऊन उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। प्रारंभी जयंती सोहळ्याचे संयोजक इंजिनियर नगरसेवक सुनील वाघ यांनी उपस्थित भाविकांचे स्वागत करून प्रास्ताविक केले। अन्नदात्यांसह योगदान देणाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला। नितीन खंडागळे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी हबप सौ गायत्रीताई वाघ सोहळ्याचे संयोजक इंजिनियर नगरसेवक सुनील वाघ राजेंद्र परदेशी हबप भाऊसाहेब महाराज मोरे हबप ज्ञानेश्वर माऊली पेचे डॉ करण सिंग घुले डॉ राजेंद्र शिर्के ज्येष्ठ पत्रकार विजय गांधी बबनराव काकडे मिस्त्री विवेक नन्नवरे बबनराव राजे कैलास परदेशी मच्छिंद्र गव्हाणे मुरलीधर कराळे संत सेवक विलास महाराज केशव कोबराणे सुभाष कडू पाटील राजेंद्र थोरात सूरज परदेशी रामराव बोर्डे ज्ञानेश्वर वाघ बाबासाहेब मोरे रखमाजी नाचन अनिल सोनवणे यांच्यासह भगवान विश्वकर्मा मंदिर देवस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळींसह बांधकाम कारागीर ठेकेदार इंजिनियर असोसिएशनच्या सर्व सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा।